स्वराज्याचा रक्षक जिजाऊंनी जन्माला घातला। त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचं बाळकडू पाजून त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचं अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड इथं जाधव कुटुंबात झाला। जाधव कुटुंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज। जिजाऊंचा विवाह अगदी बालवयात 1605 साली शहाजी राजांसोबत दौलताबाद इथे झाला। भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले। भावनांना आणि नात्याला बाजूला ठेवून कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे आणि धैर्यानं त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला। जिजा मातांना एकूण 8 मुलं झाली, त्यात 6 मुली आणि 2 मुले। आपल्या दिराच्या नावावरून आपल्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी असं ठेवलं। 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी गडावर सूर्यास्ताच्या वेळी जिजाऊंना पुत्ररत्न प्राप्त झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात। छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्र छायेत झाले। त्यांची संपूर्ण जबाबदारी जिजा मातांनी स्वतः उचलली, त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं। शहाजी महाराजांनी जिजा मातेवर पुण्याची जबाबदारी सोपवल्यानं त्या शिवाजी महाराजांसोबत पुण्यात आल्या। शत्रूचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्यानं पुण्याची जोखीम वाढली, पण दादोजी कोंडदेवांच्या मदतीनं त्यांनी पुण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली। पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणं, शेतकऱ्यांना मदत करणं, तंटे सोडवणं यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या जडणघडणीकडे देखील बारकाईनं लक्ष देत। शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योद्ध्यांच्या गोष्टी सांगणं, राम कृष्ण बलाढ्य आणि पराक्रमी भीम अर्जुनाच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर संस्कार करीत होत्या आणि शस्त्रविद्येत त्यांना निपुण करताना दादोजी कोंडदेवांसोबत स्वतः देखील बारकाईनं लक्ष ठेवत होत्या। शिवाजी महाराजांवर संस्कार करत असताना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनीती देखील शिकवली। न्याय करताना समान करावा आणि अपराध करणाऱ्याला कठोरातील कठोर शासन करताना देखील तयार असावं हे संस्कार जिजा मातेनं महाराजांवर बिंबवले। शहाजी राजे बंगळूर येथे चाकरीवर असताना त्या शिवाजी महाराजांच्या आई वडील दोन्ही झाल्या। नेटानं आणि धैर्यानं राज्यकारभार सांभाळला। सईबाईंच्या अकाली जाण्यानं संभाजी राजांची जबाबदारी सुद्धा समर्थपणे पेलली। राजांच्या लढायांचा युद्धांचा सर्व तपशील स्वतः ठेवायच्या, महाराजांच्या मुत्सद्देगिरी खलबतांमध्ये स्वतः जातीनं लक्ष घालायच्या, वेळ प्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या। छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा इथे जेव्हा कैद झाली तेव्हा उतार वयात देखील जिजाऊ मासाहेबांनी राज्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजा मातांनी 17 जून इसवी सन 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला। जणू छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतीक्षा होती। महाराष्ट्र जशी वीरपुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाऊ मासाहेबांना पाहून लक्षात येते। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।